सच में क्या तुम लोग ने सा? तुम लोग ने ना बाबा तुम लोग ने नहीं वाईटच चालू आहे मला काही समजत नाही कोण ची नजर लागली का आता आम्ही ना असा विचार केला की आपल्या पर्सनल गोष्टी आम्ही शेअर नाही करणार की क्लास आपलं सध्या बंद आहे लवकरच आपण क्लास चालू करूया एवढं सांगेल की बाप कोमल तुमचे काही वाईट केलेलं नाहीये आता डायरेक्ट पप्पांच्या अंगावर टाकले सर्व इथे आपली चिल्ली सुद्धा रेडी झाली आहे मस्त गरम गरम आणि सगळ्यांना जेवण वाढले कोमल गए थे कलिंगा कोमल क्या ले रही है जस्ट आलो जाऊन मंदिरा मध्ये श्री स्वामी समर्थ मठा मध्ये गेलो साई बाबा मंदिर जाऊन आलो आणि घरी ना अपने पाहुणे आलेले आहेत मम्मी आलाय किट्टू आलाय पप्पा भाऊ सगळे आलेत सगळ्यांनी सवय हे घेऊन चलले कलिंगा एवढा भरून आ किट्टी किट्टी एवढा भरून आला बरं झालं मी इथे आले हे बघा इथे लॅपटॉप आहे इथे कॅमेरा आहे आणि हे पाडायचंय म्हणजे आता हात इथपर्यंत पोहोचतो तो इजीली पाडू शकतो आणि तुला माहिती आहे किती महाग आहे हा आणि तुला पाडायचंय का हे सगळं बघा कसं 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 इकडे तिकडे बघायचं त्याला सगळं बघायचं कुठे काय काय नाही स्पीकर लावू तुला माहिती किती महाग भेटत हे सगळं पिल्लू तू पाडलंस ना तर आपला लॉस होईल पिल्लू पेन भेटला गिरबाला सगळ्या अंगावरती चल मला काम करू दे तू इकडनं जा आणि मी थोड्या वेळात येते येऊ लोक कालच आलेत किट्टू आणि ते लोक कालच आलेत बाय सॉरी पिल्लू मी 2 मिनिटात येते हा सॉरी खेळलं ना तर बॉबी मला मारील सगळ्यात पहिले आणि आपल्याला माहिती आहे आपण कुठली गोष्ट घेतलेली असते आणि त्याला काही झालं डॅमेज झालं तर आपल्याला खूप हर्ट होईल ह्याच गोष्टीमुळे ना मी तुम्हाला सगळ्यात बेस्ट सजेशन देईल की हे सगळं आपण आपली फायनान्शियली कंडिशन खूप चांगली असावी ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि फायनान्शियल कंडिशन एकच गोष्टीमुळे होऊ शकते ते मी तुम्हाला जस्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला एक गोष्ट आठवली की काल ना किट्टूने ऑलमोस्ट फोन सॉरी लॅपटॉप नाही तर कॅमेरा फोडलाच असता सो ना ते फुटल्यापासून तर वाचलंच पण मला ना एक आठवलं की मला खूप लोक कमेंट करतात की तुम्ही एवढ्या महागड्या गोष्टी ऑफर्ड कसं करतात तर मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगेन मी यूज करते ॲमस्टॉक ॲमस्टॉक हे एक ट्रेडिंग ब्रोकर आहे जे आपल्याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करते पण तुम्हाला ना तुमच्या इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग जर्नीला चालू करण्यासाठी सगळ्यात पहिले ना एक डिमेट अकाउंट ओपन करण्याची गरज आहे तुम्ही तुमच्या डिमेट अकाउंट ॲमस्टॉक सोबत अगदी 0 रुपयापासून सुरू करू शकता पर्सनली तुम्हाला मी सजेस्ट करेन ना की तुम्ही ॲमस्टॉकचा 999 रुपीजवाला अकाउंट ओपन करा 999 रुपीजवाला अकाउंट ओपन केल्याने तुम्हाला मिळते लाईफ टाईम ब्रोकरेज फ्री ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंटची संधी सो तुम्हाला तुमच्या प्रॉफिटमध्ये कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही लागणार मिळवा लाईफ टाईम 0 ब्रोकरेज सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आणि जर तुम्हाला अॅन्युअली मेंटेनन्स चार्जेस पण नको असतील ना तर ॲडिशनली 999 रुपीजमध्ये तुम्ही लाईफ टाईमसाठी मेंटेनन्स चार्जेस वेव ऑफ करू शकता सो ह्या वन टाईम प्लॅननंतर लाईफ टाईमसाठी तुम्हाला कोणत्याच चार्जेसची गरज नाही लागणार आणि हे सगळं जे मी सांगते ना ते 100% खरं आहे ॲमस्टॉकला 4-स्टार रेटिंग मिळालेले आहेत त्यांच्या 8.5 लाख युजर्सकडून आणि ते हे प्लॅटफॉर्म यूजही करत आहेत फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटसाठी सो तुम्ही पण ना डाउनलोड करा आणि आपला 999 रुपीजवाला डिमेट अकाउंट लगेच ओपन करा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल सो मी आता जस्ट बसली जेवायला आणि खूप लेट झालं जेवायला मला वाटतं 4-4.5 वाजलेत किट्टू तू जेवणार आहे की नाही हे घे एवढं का हे घे
खा ना पेल्लू, काहीच नको आहे आला, काहीच जेवणच नको, फक्त चॉकलेट आणि आईस्क्रीम पाहिजे. बघ कसं भरून ठेवलं चॉकलेट खाऊन. पूजा करते आणि मस्त सगळं लाईट्स वगैरे लावलंय, लाईट्स वगैरे लावतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सो आपली पूजा झालेली आहे आणि आता येणार आहेत आपल्या घरी पाहुणे थोड्याच वेळामध्ये. म्हणजेच कोण कोण येणार आहे पप्पा? प्रिया के प्रीतम. प्रिया के प्रीतम येणार आहेत आणि आय एम वेटिंग फॉर देम. तो दम लाडा देतो हल्ली. काय चालू आहे? किट्टूला खाऊ घालते, तुला नखरे करतो, म्हणजे असं दाखवून काय काय करून खायला द्यावं लागतं. आता खातच नाही, कालपासून त्यांनी काही खाल्लं नाही. सर्दी झाली कालपासून, सर्दी झाली त्याला बिचारा. आणि तरी पण हे खातो का मी, तर याच्याशिवाय तू दुसरं काहीच खात नाही. घरी पाहुणे आलेत. ऍक्च्युली पूजा नंतर आपण पार्टी नव्हती केली ना म्हणून काल केली पार्टी ना. काल केली नाही, आज पण करायची. आता प्रीतमानेश्वर कस काय समजायचं? हा ते पण येणार. प्रीतमानेश्वर समजायचं ते. बापरे बघितलं का? पनीर राईस. आज गुरुवारी म्हणून पनीर राईस. तुझ्या अंगावर टाकून दिलं का? अंगावर टाकून दिलं. अरे देवा, काल पण मटन वगैरे बनवलं जाम भाजी. कालचा ब्लॉग बोला. नाही नाही नाही, पोचतील आता. मी पण खाईल. सगळ्यात बेस्ट पप्पा आहेत. पप्पांच्या अंगावर टाकले सर्व. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. सगळं करून देवा. चला आज आपण खाणार आहे फॅमिली सोबत. सगळी फॅमिली मिक्स आहे. आपण ब्लॉग चालू केला? हा मी गेलाय सकाळी. केलाय ना तू चालू? हे काही नाही बोललो. चलो चलो पनीर बिर्याणी ना. मला असं वाटतं काम करा, खिचडी आणि पनीर चिल्ली. चला चला जेवण बनवताना भेटू. एकदा बघा काय काय हवं काय काय. आता ह्यांनी किट्टूनी कांदा आणि लसूण दिला. रोहित रोहित प्लेट आणून देतोय. रोहित प्लेट आणून देतोय. पाय दुखतोय. अरे देवा, पाय पण दुखतोय. डोळे रील मध्ये नाचायला पाय ना तुझा. मी माये का इधर? मी माये का?
तुम्ही काय करणार आहे? मी आता कलिंगड खायला चाललो. काय सगळ्यात महत्वाचं काम खायला चाललेत ते कलिंगड. दादा पनीर कापायला घेतलं आणि या दोघांनी वाढू. हा सोब कर ना. हा सर इथे बर्थडे बॉय पण आलेत. वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा. बी लेटेड तुम्ही लांब होते आमच्यापासून. थँक्यू थँक्यू. ताई सुद्धा आले. आता आपण केक कापू. आता आपण सेलिब्रेट. किट्टू घाबरणार आहे. किट्टूला जास्त काय झाली आहे बाय. असं झालं पण उलटा. आता बघा किट्टू बघा बघू. काहीच नाही केलं ना कोमल. काहीच पप्पांना मदत नाही केली. हिरवी मिरची पटवत. इथे जेवायला बसले. कसं झालं सांग भात. सांग पुलाव रेडी झालाय. चला जेवण घेतो आता. इथे आपली चिल्ली सुद्धा रेडी झाली आहे मस्त गरम गरम. आणि सगळ्यांना जेवण वाढलंय. सगळे आता मस्त पैकी जेवायला बसत आहेत. कसं झालंय चिल्ली? कशी आली? सांगा कसं झालंय. माझी बायको माझ्यासाठी डाएट बनवते. डाएट बनले आता पसारा जाम झालं मला उचलायचं सगळं. आज गुरुवार आहे. जय साईनाथ. पनीर बाबांचा वार. पनीर आणि ब्रोकली आहे. गाजर आपलं काय हे कॉर्न आणि लॅक्टस आणि शिमला मिरच आहेत सगळा. लाल हिरवी पिवळी निळी. मला सांगतो बचपन में ना मी बोलले का की घासफूस कोण खात आहे पण साला हे घासफूस आज मेरा जीवन बन गया. घासफूस को एक घासफूस को बहुत नाम रखा पर अब यही खाना पड़ रहा है. चला या घासफूस खायला. कोमल साठी आज सरप्राईज आहे. खूप मोठा सरप्राईज आहे. मला बाबू आणि विकीनी खूप मोठा सरप्राईज दिला आहे. तर त्या गोष्टीपासून मी 2 तासापासून गप्प आहे तो सरप्राईज बघून. आणि आता आपण कोमलला सरप्राईज देणार आहे. सरप्राईज तू शॉक होता मला कधीपासून. हा सरप्राईज तुला सरप्राईज आवडतो का ताई? खूप मोठा सरप्राईज आहे भाऊ. सरप्राईज असं आहे.
तुम लोग ने ना बाबा तुम लोग ने नहीं एवढ्या प्रेमाने बाबू नको बोलू रे ताई ओने गिरा बच्चा गिर गया मी काय बोलतोय चेंज करायचं अशोक की हा कलर मारायचा असं अच्छे से दिखा इन लोग को भी दिखाना जरा फाइव प्राइस कसा होता मला मगाशी या लोकांनी सरप्राइज दिलं आठ बोलना बाबा टेंशन में था और टेंशन कहा तू इतना बजे हमारा दोस्त है पत्र निघालाय वरच कलर नाही निघालाय हे बेंड झालाय कोमल आता ग आता काय ऑलरेडी खूप टेंशन चालू आहे त्या दिवशी सल्या घुसला तो व्लॉग आम्ही टाकलाय तो बघू शकता आणि सिरियसली गाईज आम्ही मरता मरता वाचलोय पनवती लागली वाईटच चालू मला समजत नाही कोणती नजर लागली का आता आम्ही ना असा विचार केलाय की आपल्या पर्सनल गोष्टी आम्ही शेअर नाही करणार काय घेतोय काय नवीन चालू करतोय किंवा काय आहे कशा कोण गोष्टी आहेत कुठला काय विषय आहे हे आम्ही तुमच्या समोर शेअर नाही करणार कारण काय विषय माहितीये काय आहे मला माहिती ते चांगलंच बघणार आमचं कधी वाईट बघणार नाही पण असे पण लोक आहेत जे जळतात आणि हे त्यांना जले से फील होतं जेव्हा आम्ही काही म्हणून आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी कधीच आता शेअर नाही करणार पर्सनल गोष्टी कधी शेअर करणार नाही राहिली क्लासची गोष्ट क्लाससाठी खूप सारे कमेंट्स आहेत की क्लासचं काय झालंय सो मी सांगणार आहे की क्लास आपलं सध्या बंद आहे लवकरच आपण क्लास चालू करूयात विषय असं झालाय की जे आपलं जागा होती क्लासची ती जे ओनर आहेत त्यांना काहीतरी नवीन चालू करायचं आहे तिकडे सो त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला सांगितलं की आता इथे स्टॉप करा त्यांना काहीतरी हॉस्पिटल वगैरे काहीतरी ओपन करायचं आहे सो त्यामुळे आपण क्लासची जागा सोडली आणि बाकी पर्सनल काही इश्यू असतील ते मला नाही सांगायचं आहे सगळ्यांसमोर जर असेल तर आहे नाही आहे हे मी कन्फर्म नाही सांगत आहे जर असेल तर मला नाही सांगायचं फक्त एवढं समजून घे की बॉब कॉमन कधीच वाईट नव्हतं आणि कधी वाईट असणारही नाही लक्षात ठेवा आम्ही कर्मी तरी कर्मावरती खूप विश्वास करते बॉबी सुद्धा करतो जर आम्ही वाईट कर्म केले तर आम्हाला वाईट भेटणारच आम्ही वाईट कोणाचं काही केलं नाही आजपर्यंत ना करणार सो एवढं सांगेल की बॉब कोमल तुमचे काही वाईट केलेलं नाही आहे सो आमचं काही पर्सनल असेल तर मी सांगणार नाही आहे तुम्ही परत विचारू सुद्धा नका परत कमेंट सुद्धा करू नका की क्लासचं काय झालं तर क्लास बंद झालाय कारण की जाग्याचा इश्यू आहे म्हणून बाकी पर्सनल मी क्लास जेव्हा चालू केला तेव्हा तुम्हाला सांगितलं की क्लास चालू केला ती माझी चुकी आहे आता तुम्ही बोलतील की क्लास
क्लास चालू झाला तेव्हा तुम्ही बरोबर सगळ्यांना सांगत होते की क्लास चालू झाला, आता क्लास बंद का झाला हे विचारण्यासाठी तुम्ही सांगत नाही, आन्सर देत नाहीये. तुम्ही एवढं सांगितलं की याच्या पुढे आम्ही कधीच सांगणार नाहीये काय झालं काय नाही, आणि याचा आन्सर फक्त एवढंच आहे की क्लास बंद ह्या रिझन मुळे झाला. ओके, आणि आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी कमेंट नका करू. सॉरी सॉरी, शपथ आम्ही चांगले आहोत, आम्ही काही वाईट केलं नाही. येस, काही कमेंट करू नका. आणि गाईज सॉरी, पण आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी नाही शेअर करणार. आपण हशी मजा करू आणि डेली व्लॉग्स काढू, कुठे फिरतोय काय करतोय, किती मस्ती आहे, ह्यांची मस्ती आमची मस्ती आहे. मी एवढं सांगेल, आमच्या वाईट परिस्थितीमध्ये आमचे भाऊ आमच्या सोबत होते, माझी छोटी बहीण, आमचे दोन्ही भाऊ, आमचा मोठा भाऊ पण आहे, राहुल पण आहे, राहुल पण आहे, आणि हे दोघेही आमच्या सोबत होते. आणि जे मित्र वाईट परिस्थितीत सोबत असतात त्यांना आम्ही कधीच विसरणार नाही. एवढी मित्र पण कोणच म्हणजे कोणच मला विचारत नाहीये, ना कॉल करत आहे, ना काय चाललं तुझ्यासोबत, ना काय काहीच नाही. आणि म्हणजे ही लांबची मित्र होती खरं बघायला गेलं तर, जवळची मित्र लांब राहिली माझी आणि जवळ राहिली आहेत. आणि खूप वाईट वाटतंय मला या गोष्टीचं. कसं एवढं जर लांब जर कोण जात आहे त्याचा अर्थ असं नाही की आम्ही कोणासोबत वाईट वाटतोय, असं आहे की एक्सपेक्टेशन जास्त वाढत आहे, जास्त वाढत आहेत. आणि सगळ्या गोष्टी आपणच त्यांना विचारायचं आणि आपणच त्यांच्यासाठी करायचं, आणि आपली जेव्हा वेळ येते तेव्हा कोणच बघत नाही. सध्या कळलं आता की ज्यांची वाईट वेळ असते तेव्हा आपण करतो त्यांच्यासाठी, पण आपली वाईट आहे कोण विचारलं होते. आणि एवढी घाण परिस्थिती होती आमची, खूप खूप घाण आहे अजून सुद्धा. त्याच्यामध्ये ह्या दोघांनी सॅलरी वाढली आहे, बॉब कोमल एवढे चांगले आहे ना म्हणून तुम्ही लोक एवढं त्यांना प्रेम देता ना, हे दिसत काय जण असतात चिल्लर मिलर असे लक्षात येत ना. अरे रक्षाबंधन कपडा घेतला बोलतो. परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते अनुभव, आणि दाखवतं की वाईट वेळा म्हणजे कोण सोबत आहे कोण सोबत नाही आहे. आणि हे मी नेहमी लक्षात ठेवेल आणि आहे माझ्या दिमागात सगळ्या गोष्टी फिट आहे. सगळ्यांशी कसं वागायचं कसं नाही ते माझ्या दिमागात आहे. मी सगळ्यांशी चांगलंच वागेल, फक्त तोंडावर जसे ते वागतात. जी वेळ आली आज ती काहीतरी रिझन मुळे आली. आपल्याला लोक म्हणजे आपल्याला देव समजून देतोय की कोण कसं आहे, कोणासोबत कसं वागलं पाहिजे किंवा कोण आपल्यासोबत कसं आहे. हे अनुभव आणि एक्सपिरियन्ससाठी ही आज वेळ आली आणि ही आयुष्यात एकदा तरी यायला पाहिजे. आमच्या आयुष्यात आली आणि आम्हाला खूप मोठा एक्सपिरियन्स भेटला सगळ्या गोष्टीचा, कोण कसं आहे काय करावं काय नाही करावं सगळं. सो एवढंच बोलेल की आता आम्ही एक्सपिरियन्स आहोत, आता आम्ही इमॅच्युअर नाही आहोत, आता मॅच्युअर झालोय. का? कारण की परिस्थितीमुळे ठोकर भेटली आहे म्हणून. तुम्ही जस्ट बॉबन कोमला सपोर्ट करा पहिल्यासारखं, आणि आता रोज ब्लॉग येणार आहे कंटिन्यू येत आहे. आणि मी एवढंच बोलले सॉरी वाईट मानू नका, पण आम्ही आमच्या पर्सनल गोष्टी नाही शेअर करणार कारण खूप इफेक्ट पडतोय आमच्या लाईफस्टाईलवर. सो सॉरी गाईज, पण आम्ही काय करतो काय नाही करत कुठे काय नवीन घेतलं हे सगळ्या गोष्टी नाही सांगणार, पण आमची हसी मजाक फॅमिली ड्रामा बोलते फॅमिली मस्ती वगैरे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. सो आता बघूया, या दोघांनी तर फटका दिलाय आम्हाला. नाही या दोघांची चुकी नाही, दोघं गाडीत बसलेले, समोरची गाडी येऊन ठोकून गेली आहे. फॅमिली होतो आम्ही, त्याच्याकडून घेतले मी प्रेमाने दोन तीन चौक. कसं माहिती का, मी कमेंट ऐकलं होतं की बॉब आणि कोमलला सगळ्या असे मध्ये मध्ये सोडून जातात, पण तसं आम्ही कधीच नाही करणार. ते आमच्या रक्तात नाही सगळं सोडायचं कधीच. आम्ही कोणाला सोडलंच नाही, सोडलंच नाही. माझी पण वेळ वाईट होती, या तिघांनी मला खूप प्रोत्साहन केला. माझी वाईट परिस्थिती होती म्हणजे कसं मेंटली इश्यू होता, तर त्यांनी मला साथ दिला भरपूर. एकमेकांना साथ देणे हीच खरी मित्र. राहुल पण चांगला आहे आमच्या. ऐका ना, तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेलं की टायर आपला फाटलेला आणि आपल्या या टायरनी 6,000 फटका दिल्या मागे बघा. चारशे जास्त बोलतोय, 400 वाढवले सॉरी कमी केले साहेबांनी. आणि ते ज्या आतमध्ये फाटल्या तो पण एक वेगळा खर्च, काय माहित काय पनवती लागली आहे. टायर फाटला तर गाडी ठोकून गेली, गाडीला पण नजर लागते, गाडीला काळा निंबू लावा लागेल, सॉरी निंबू लावा लागेल. एवढंच तुम्ही वाईट मानून घेऊ नका, आम्ही तुमच्यासाठी नाही बोलतो. जे आमचा चांगला विचार करतात त्यांच्यासाठी बिलकुल नाही. मला माहिती तुमच्या मनात चांगले, पण काही लोक असे पण आहेत जे जळतात आणि त्यांना चांगला विचार नाही, त्यांना ऑलवेज वाटतं की आपलं काहीतरी वाईट झालं पाहिजे म्हणून. आम्हाला खूप सारे कमेंट सुद्धा आलेत की
की तुम्ही तुमच्या पर्सनल गोष्टी सांगू नका किंवा तुम्ही तुमचं हॅपीनेस सांगू नका, तुम्ही काय घेता काय करता हे सांगू नका. हे चांगले आपले ज्यांना आमच्याबद्दल वाटतं की तुम्ही हे सगळं शेअर करून तुमचं वाईट होत आहे त्यांनी आम्हाला हे कमेंट केले. सो थँक्यू सो मच हे कमेंट करण्याबद्दल. आमचे डोळे उघडले आणि आम्ही हे डिसिजन फायनली घेतलं. Investments and securities markets are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.